बुलढाण्यात हनी ट्रॅपिंगचा प्रकार आला उघडकीस. ब्लॅकमेलिंग करून 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या 3 आरोपींना अटक. खोटी बलात्काराची व एट्रोसिटी प्रकरणात अडकवण्याची तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह 3 आरोपींना गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले आहे. हा प्रकार 2 दिवसापूर्वी देऊळगाव राजा येथील चिखली जालना बायपासवर उघडकीस आला. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील तक्रारदार यांनी बुलढाणा गुन्हे शाखेला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मोबाईलवर एका महिलेची काही दिवसांपूर्वी कॉल आला. यावेळी तिने तिचा परिचय रोहिणी नितीन पवार वय वर्ष 29 राहणार जमुना नगर रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे जालना असे सांगितले. यावेळी तिने मला व माझ्या मैत्रिणीला देऊळगाव राजा येथे ब्युटी पार्लर टाकायचे आहे असे सांगून मदत मागितली. त्यानंतर रोहिणी पवार या महिलेसोबत तक्रारदाराच्या दुकानाच्या अनुषंगाने मोबाईलवर वारंवार बोलणे सुरू झाले. परिचय मांडल्यानंतर ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. दरम्यान तक्रारदार व महिला यांच्या एका खोलीतील भेटीचे व्हिडिओ चित्रीकरण महिला व तिचे साथीदार राहुल सर्जेराव गाडीकर राहणार देऊळगाव तालुका देऊळगाव राज्या तसेच त्यांचा मित्र सचिन दिलीप बोडे वय वर्ष 24 राहणार वागळून तालुका जिल्हा जालना यांनी संगनमताने केले. त्यानंतर हे व्हिडिओ तक्रारदारास दाखवून खोटी बलात्काराची व अॅट्रॉसिटीची तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील पहिला हप्ता 4 लाख रुपये तात्काळ देण्याचे त्याने सांगितले. त्यावर आपली फसवणूक झाल्याचे व हा प्रकार हनी ट्रॅप असल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. यानंतर गुन्हे शाखेने आरोपींना रंगेहात पकडण्याचे ठरवले. त्यानुसार पथक देऊळगाव राजा येथे रवाना झाले व सापळा रचून चिखली जालना बायपासवर तक्रारदाराने 4 लाख रुपये देऊन पोलिसांना इशारा मिळताच पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पैसे व्हिडिओ असलेला मोबाईल व दुचाकी जप्त करून देऊळगाव राजा ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपींना 4 दिवसाचा पोलीस रिमांड देण्यात आला आहे. काल दिनांक 30 रोजी एक देऊळगाव तालुक्यातील तक्रारदार हे स्थानिक गुन्हे शाखा येथे आले आणि त्यांनी एक आमच्या लेखी तक्रार दिली की त्यांच्यासोबत एक हनी ट्रॅप झालेला आहे. त्या अनुषंगाने एका सीने त्यांची मैत्री संपादन करून नंतर त्या मैत्रीचे जे भेटीगाठी झाल्या आहेत त्यांचे व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ व्हायरल करण्याचे आणि खोटी बलात्काराची केस दाखल करण्याच्या बाब त्यांच्या विरोधात 25 लाखाची डिमांड केली. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आणि हनी ट्रॅप झाला त्यांनी लक्षात आल्यामुळे ते स्थानिक गुन्हे शाखेत आले. आम्ही लगेच एक SP साहेबांच्या आदेशांवर एक पथक तयार केलं आणि पथक तयार करून देऊळगाव राजा येथे जाऊन तिन्ही व्यक्तींनी ज्यामध्ये एक महिला आहे जिचं नाव आहे रोहिणी नितीन पवार जमनानगर बीड मुख्य सूत्रधार आहे राहुल सर्जेराव गाडेकर राणा भिवगाव देऊळगाव राजा आणि तिसरा आरोपी आहे त्याचा मित्र सचिन बोर्डे राणा जालना या तिघांचे गॅंग असून त्यांनी अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी हनी ट्रॅपमध्ये लोकांना फसून त्यांच्याकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली आहे आणि सध्या ते अटकेत आहे. देऊळगावराजा येथे त्यांच्याविरुद्ध सगळं पुरावा मिळाल्यामुळे आणि ते व्हिडिओ चित्रीकरण मिळाल्यामुळे पुढील कारवाईसाठी देऊळगावराजा त्यांना दाखल करण्यात आलेला आहे.